नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पोवार. शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आपण साऱ्यांनीच ही रांझा, लैला मजनू, रोमिओ जुलियट यासारख्या अजरामर प्रेमकहाण्या कधी ना कधी ऐकल्या आहेत. पण मराठ्यांचा महान सेनापती संताजी घोरपडे यांचीही अशीच एक प्रेमकहाणी होती याची महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींना कल्पना नाही. संताजीसारख्या वीर पुरुषाची प्रेमकहाणी होती या गोष्टीवर श्रोत्यांना विश्वास ठेवणे जड जाईल, पण हे एक ऐतिहासिक सत्य आहे. फलटणच्या अमृतराव निंबाळकराला 3 महिने होत्या. थोरल्या राधाबाईचे लग्न म्हसवडच्या नागोजी माने याच्याबरोबर झाले होते. दुसरी हौसाबाई हिचे लग्न काही कारणाने उच्च कुळातील मराठा सरदाराबरोबर झाले नाही. या हौसाबाईसाठी अमृतरावाने संताजीचे वडील महाळोजी घोरपडे यांच्याकडे बोलणी चालवली, पण महाळोजीने या सोयरिकेला नकार दिला. शेवटी अमृतरावाने एका सामान्य बारगीराशी तिचे लग्न लावून दिले. अमृतरावाची तिसरी बहीण पुतळाबाई, पुतळाबाईचे लग्न करायचे नाही असे ठरवून अमृतरावाने तिला सर्व प्रकारचे लष्करी शिक्षण देऊन तिला पुरुषाप्रमाणे वाढवले. एका कार्यक्रमादरम्यान संताजीने पुतळाबाईची समशेरबाजी पाहिली आणि तो तिच्या प्रेमात पडला. पुतळाबाई ही संताजीच्या मर्दुमकीवर भाळी. संताजीने पुतळाबाईसाठी अमृतरावाकडे मागणी घातली, पण अमृतराव मागचा अपमान विसरला नव्हता. अमृतरावाने संताजीचा प्रस्ताव पार फेटाळून लावला व घाईगडबडीने पुतळाबाईचे लग्न चंदनवंदनचा किल्लेदार महाजी पानसंबळ याच्याबरोबर लावून दिले. पण संताजीच्या प्रेमात अखंड बुडालेली पुतळाबाई संसारात कधी रमली नाही. संताजी म्हसवडजवळच्या कारखेलच्या डोंगरात आश्रयास आला, त्यावेळी पुतळाबाई संताजीजवळ जाऊन राहिली. म्हसवडच्या नागोजी मानेची बायको राधाबाई हिच्या सांगण्यावरून नागोजी मानेच्या लोकांनी संताजीला कारखेली बेसावध असताना ठार मारले. याचवेळी ही पुतळाबाईही संताजीबरोबर मारली गेली. अशा प्रकारे संताजी व पुतळाबाई यांची ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली. सदरची माहिती म्हसवडचे इतिहास अभ्यासक बाळासाहेब माने यांच्या संशोधनावर आधारित आहे. श्रोत्यांच्या मनात काही शंका व आक्षेप असल्यास त्यांनी बाळासाहेबांचे अद्वितीय सैनानी संताजी घोरपडे हा ग्रंथ वाचावा अथवा 98506273 या संपर्क क्रमांकावर मला कॉल करावा. श्रोते हो, शिवछत्रपतींचे शिलेदार या चॅनलच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील अनेक पुटस्थळे मला तुम्हाला उलगडून दाखवायचे आहेत. शिवकालीन इतिहासातील आजवर आपण न वाचलेली व ऐकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. महाराष्ट्रातील जनतेपुढे शिवशाहीचा सत्य व खरा इतिहास पोहोचवणे हाच माझा यामागील प्रामाणिक हेतू आहे. याकरता तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावी. शिवाय माझ्या शिवछत्रपतींचे शिलेदार या चॅनलला सबस्क्राईब करून शिवकाळाचा अपरिचित इतिहास महाराष्ट्रातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामी मला मदत करावी. आता अधिक काय बोलावे. जय शिवराय.